सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सदस्य तसेच सातारा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय. कालच झालेल्या कलेक्टरच्या VC मध्ये काही तथाकथित संघटनांनी आपले मुद्दे मांडले. त्या मुद्द्यामध्ये प्रथम एक मुद्दा मांडला की त्याच्यामध्ये आम्हाला जर लस दिली नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रातील सरपंच हे संप पुकारणार आहोत की आम्ही संपव जाणार आहोत. परंतु आजच आमचे दुपारी सर्व महाराष्ट्रातील सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी ज्या प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष किंवा त्या ठिकाणचे सर्व पदाधिकारी असतील यांची आमची आज एक VC झाली. त्या VC मध्ये आमच्या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष अनिल गीते तसेच महासचिव विकासजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली VC झाली. त्या VC मध्ये आमच्या महाराष्ट्रातील सर्व तळागाळातील सर्व सरपंचांचा या VC मध्ये सहभाग होता. या VC मध्ये आमचं सर्वांचं या ठिकाणी ठरलं की कोणी उठेल ऐरेगरी एखादी संघटना येईल आणि ती संघटना म्हणेल की मी येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही महाराष्ट्र बंद करू. का तर शुल्लक कारण ज्या गावांनी आपल्याला निवडून दिलं, आपल्याला ज्या गावांनी कारभारी बनवलं आणि त्या गावाचं रक्षण करायचं सोडून मधनंच हादऱ्या टाकून आपण जर कुठे जर पळून जात असेल तर आपल्याला त्या गावामध्ये सरपंच म्हणून राहण्याचा खरंच खरोखर अधिकार नाही असं आमच्या संघटनेला वाटतं. कारण आमची संघटना ही महाराष्ट्र राज्यभर तळागाळामध्ये पूर्ण एकही जिल्ह्यामध्ये आमचा पदाधिकारी नाही अशी कुठेच आमची संघटने थांबलेली नाही. तर अशा कुठल्या एखादी संघटना येते की त्यांचं कार्य नुसतं जिल्ह्यापुरतं विभागापुरतं असतं, त्यांनी विभागापुरतं जिल्ह्यापुरतं बोलावं. कारण की ज्या जिल्ह्यामध्ये आपण काम करता, ज्या विभागामध्ये काम करता, तो विभाग आणि जिल्हा पण आपल्या बरोबर नाही आणि आपण सर्व महाराष्ट्राचं गणित करता की आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही संपव जाऊ. परंतु आम्हाला महाराष्ट्र शासनाला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्र शासन इतकं चांगल्या प्रकारे काम करत आहे. या महाराष्ट्र शासनानं आपल्या महाराष्ट्र शासन हे अख्ख्या देशामध्ये लस मिळवण्यामध्ये एक नंबरमध्ये आज आपल्याला आज आकडा आहे. सर्वांना माहीत आहे की 2 कोटीच्या वर लस आपल्या महाराष्ट्र शासनाने मिळवल्या आणि त्या लसमध्ये 45 वर्ष वयोगटातील सर्व लोकांना लस देण्यात आल्या. त्या लसीमध्ये 45 वर्षाच्या वयोगटातील जे आमचे सरपंच पण होते त्या सरपंचांना पण त्या लसीचा लाभ झालेला आहे. असं काही नाही की कुठल्या सरपंचाला लस मिळालेलीच नाही, परंतु जे काही 45 वर्षाच्या आतील जे सरपंच असतील त्यांना जशी महाराष्ट्र शासनाची जशी उपलब्धता होईल त्याप्रमाणे लस मिळेल. आमचं तर म्हणणं असं आहे, आमच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र अध्यक्षांचं म्हणणं एकदम जनतेच्या बाबतीत आहे की पहिली लस ही आपल्या गावातील सर्व व्यक्तींना मिळाली पाहिजे, सर्व तळागाळातील व्यक्ती मिळाली पाहिजे, नंतर सरपंचामध्ये. का तर ज्या लोकांनी आपल्या एवढा चांगला विश्वास ठेवून जे आपल्याला या ठिकाणी कारभार करायला पाठवले तर त्यांचं भवितव्य पहिलं बघितलं पाहिजे, नंतर आपल्याला लस मिळेलच. आपली पण मागणी होती, आमच्या महाराष्ट्र अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी महाराष्ट्र शासनाला मागणी याच्यापूर्वी केलेली आहे की सर्व सरपंचांनाच नाही, सरपंच बरोबर जी कमिटी जी सगळी काम करते या कमिटीला, सगळ्या कमिटी, कोरोना कमिटीला सगळ्यांना लस मिळावी अशी आमची पण मागणी आहे. परंतु शासनाचा पण काहीतरी त्याच्यामध्ये ह्या असेल की शासनाला लस उपलब्ध होत नसेल. म्हणून काय आम्ही आत्ता 2019 पासून यामध्ये काम करतोय आणि ते काम करता करता मधनंच पळून जाणं हे किती अयोग्य आहे. आणि ही संघटना आमची महाराष्ट्र राज्यातील एकमेव संघटना आमची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आहे. ही रजिस्टर संघटना आहे आणि महाराष्ट्राचं आज संघटनेच्या वतीनं सांगतो, जबाबदारीपूर्वक बोलतो की महाराष्ट्रातील एकही सरपंच, आमची दुपारी जी VC झाली त्या VC मध्ये सर्व सरपंचांनी सांगितले की जोपर्यंत आपला जीवात जीव आहे तोपर्यंत आपण गावासाठी आणि सर्व लोकांसाठी लढायचं आणि आपण कुठल्याही कारणास्तव कुठे महाराष्ट्र शासन जे एवढ्या तडफडीनं काम करत आहे तसं आपण पण काम करून सर्व प्रशासनाला सहकार्य करायचं आणि प्रशासन पण अगदी चांगल्या प्रकारे त्यांच्या परीनं सगळा चांगला प्रयत्न करत आहे. येथील सातारा जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना पण आम्हाला सांगायचं आहे की सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही सदैव आपल्या पाठीशी राहील आणि आपण जे सांगाल ते सगळे विषय गावामध्ये फॉलो केले जातील. आम्ही कधीही मधून बाजूला होणार नाही. आम्हाला गावाने आमच्या विश्वास ठेवून निवडून दिले, ते आम्हाला पूर्ण गावाचं सेवा करण्यासाठी दिले. किंबहुना गाव आणि गावाच्या आजूबाजूच्या गावांना पण आमचे लोक मदत करत आहेत. आजपर्यंत आमच्या सरपंच परिषदेमधील काही सरपंच जवळपास 50-60 सरपंचांना मृत्यू पण आलेला आहे ह्या कोविडमुळे. परंतु आम्ही न डगमगता त्यांनाच एक श्रद्धांजली म्हणून, त्यांच्या एक आत्म्याला शांती लागावी म्हणून आम्ही अखंड काम इथून पुढे चालू ठेवत आहोत आणि हे काम आमचं असंच अखंड चालू राहणार आहे. त्या पद्धतीनं आमचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत नितीन काका पाटील यांनी पण आम्हाला तशा सूचना दिल्या आहेत. सर्व जिल्हाभर ते सर्व सरपंचांशी कनेक्टेड आहेत आणि सर्व सरपंचांना नितीन काका पाटील
हे आमचे जिल्हाध्यक्ष हे सर्वांना तशा सूचना देऊन सर्व गावात स्वतः सगळीकडे जाऊन स्वतः कोविड सेंटरला जाऊन स्वतः सगळीकडे सगळ्या पेशंटची चौकशी करून आमचे सरपंच आणि या आमच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार सर्व काम करतात. हे काम आमचं अखंड राहणार आहे. या कामामध्ये आमची कसली कुचराई होणार नाही. परंतु असं कुणी पण यावं आणि मी महाराष्ट्र बंद करीन वगैरे वगैरे असलं हे चालणार नाही. कारण की आपली मर्यादा कुठपर्यंत आहे, आपण महाराष्ट्रापर्यंत आहे की नाही, की आपण महाराष्ट्र आपलं रजिस्ट्रेशन कुठलं आहे, आपण ते रजिस्ट्रेशन काढावं आणि बघावं आपण महाराष्ट्रापुरतं आहे का विभागापुरतं आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची साहेब जबाबदारी घेऊ नका. आम्ही महाराष्ट्रासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे महाराष्ट्र अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि त्यांच्याबरोबर करणारी काम करणारी टीम मग अनिल साहेब गीते असू दे नाहीतर आमचे महासचिव विकासजी जाधव असू दे किंवा आमचे जिल्हाध्यक्ष अत्यंत जरी जिल्हाध्यक्ष असले तरी महाराष्ट्रावरती काम बघतायत तसे आमचे नितीन काका पाटील असतील हे सगळे त्याला समर्थ आहे. आणि आम्ही एवढं ठामपणे सांगतो की सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र हिचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचा एकही सभासद सरपंच असू दे उपसरपंच असू दे किंवा सदस्य असू दे कोणी असू दे आमच्यातला एकही सरपंच कुठल्याही कधीही संपव जाणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्राचं हे संकट महाराष्ट्रावरलं संकट जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राच्या शासनाबरोबर आणि जिल्ह्यामध्ये आमच्या कलेक्टर साहेबांबरोबर कायम राहू एवढी या ठिकाणी आपणाला ग्वाही देतो आणि थांबतो.